माझी शेती माझा सातबारा, मीच लिहिणार माझा पीक पेरा या महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या नाविन्यपूर्ण योजनेमार्फत ई पीक पाहणी शेतकरी खातेदार यांनी स्वतःच्या शेतातील पिकांची सातबारावर नोंदणी स्वतःच्या मोबाईल वर ई पीक पाहणी वर्जन 2 हे ऍप डाऊनलोड करून करायचे आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज, पीक विमा, आपत्तींचे नुकसान, बाईक कर्जांसाठी पीक पेरा या बाबतीतील अडचण सोडवण्यासाठी फायदा होणार आहे. शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी वर्जन 2 हे ऍप प्ले स्टोर वरून डाऊनलोड करून इन्स्टॉल करा. मुक्त मराठवाड्यासाठी जन आंदोलनाची गरज. मराठवाडा सिंचन अनुशेष व भावी दिशा कार्यशाळेत डॉक्टर शंकरराव नागरे यांनी सांगितले. दिनांक 10/9/2023 रोजी दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी जन आंदोलनाची गरज आहे असे प्रतिपादन डॉक्टर शंकरराव नागरे यांनी केले. ते मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव वर्षानिमित्त मराठवाडा पाणी परिषद व ग्रामविकास संस्थेतर्फे ग्रामविकास भवन देवगिरी सभागृह N2 शिडको छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित मराठवाडा सिंचन अनुशेष व भावी दिशा या प्रसंगी डॉक्टर सर्जेराव ठोंबरे, संतोष तिरमवार, कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद, पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे, डॉक्टर भगवानराव कापसे, जयसिंह हिरे, पाणी परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर सरोदे, ऊसतोड कामगार कृती समितीचे त्र्यंबक बाजीराव ढाकणे यांची प्रमुख उपस्थिती होती. पाहुयात काय म्हणाले डॉक्टर शंकरराव नागरे. पाऊसमान तेवढंच राहिलेलं आहे, परंतु त्याची इंटेन्सिटी एवढी जास्त झालेली आहे की आपल्याला ह्या पूर परिस्थितीचा सामना करावा लागतो. म्हणजे कधी पूर परिस्थितीचा कधी पाऊसच नाही. हे जर चित्र बघितलं, ह्याला जर माझ्यामध्ये जर दूर करायचं असेल तर आपल्याला या सगळ्या खोऱ्यांची विशेषतः जायकवाडीची विश्वासार्हता वाढवल्याशिवाय पर्याय नाही. आणि ती पर्याय आपण कशी वाढवू शकतो तर केवळ आपल्याला जे पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी जे आता सध्या आपण म्हणतो अतिविपुलतेचं खोरं आहे, त्या अतिविपुलतेच्या खोऱ्यातून आपल्याला या तुटीच्या खोऱ्यात आणण्याशिवाय पर्याय नाही. ऑलरेडी आपण खूप उशीर केलेला आहे. यामध्ये आपला आता हा दबावगट या निमित्ताने आपण तयार केलेला आहे याचा मला अतिशय आनंद आहे. पण ह्या गटाला आता सातत्याने कार्यरत राहावं लागतं, कारण शासन या माध्यमातून काही प्रयत्न करतो पण त्याची गती अतिशय कमी आहे. कारण याचे प्रकल्प अहवाल तयार करणे याच्यासाठी निधीची कमतरता नाही. मी डोंगरे सरांना सांगू इच्छितो की आपण जो निधी म्हणतो त्या निधीची कुठलीही कमतरता नाही. जर आपण आमच्या मराठवाड्यातल्या या निधीची जी तरतूद बघितली मागच्या 5 वर्षातली तर प्रत्येक वर्षी आपला निधी अखर्चित राहतो. हा का राहतो आहे, कारण आपल्याकडे तसे प्रकल्प नाही. आणि मग जर आपण प्रकल्पच नसते तर आपण खर्च कसे करतो. त्यामुळे हा आता आपल्याला याशिवाय पर्याय नाही आहे की आता आपल्याला पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी आपल्या व्यवहारिक खोऱ्यात आणून त्याची विश्वासार्हता वाढतो. या निमित्ताने समन्वय परिषदेचा आपण जे उल्लेख केलेला आहे मी अशी इच्छा व्यक्त करतो की ती वेळ पाळी यावर्षी येऊ नये, कारण मागचे 4 वर्ष जायकवाडी भरून होतोय आणि याही वर्षी 65%च्या वर जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. पण न जाणं तशी जर वेळ आली तर या सर्व सभागृहाला मी आश्वासन देऊ इच्छितो की 16 ऑक्टोबरला मी ती बैठक घेऊन 17 ऑक्टोबरला आम्ही